चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ झिप फाईल कशी ओपन करायची ते मी सांगणार आहे। झिप फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला एक ॲपची आवश्यकता आहे। त्या ॲप्स तुम्ही प्ले स्टोरवरून इजीली डाउनलोड करू शकता। त्यासाठी प्ले स्टोरला ओपन करा। प्ले स्टोरला ओपन केल्यानंतर इथे सर्चिंगच्या ऑप्शनमध्ये सर्च करायचं आहे RAR। जो एक नंबरला येईल त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर त्या ॲपचा लोगो काही अशा प्रकारे दिसेल। दिसल्यानंतर इन्स्टॉलच्या ऑप्शनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल व्हायला काहीच वेळ जास्त वेळ लागणार नाही, कारण ॲप हा 4.5 MB आहे। चला तर मी ॲप इन्स्टॉल करून घेत आहे। ॲप इन्स्टॉल होईपर्यंत वेट करा मित्रांनो। ॲप इन्स्टॉल झालेलं आहे मित्रांनो। तरी चला इथून ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर ॲपचा काही इंटरफेस असा येईल। सर्व ऑल आऊ करून घ्या आणि सपोर्ट RAR डेव्हलपमेंटला डिसमिस करून टाकायचं आहे मित्रांनो। तुमची झिप फाईल ज्या कोणत्याही फोल्डरमध्ये आहे तो फोल्डर ओपन करून घ्या। चला तर मी माझी झिप फाईल टेलिग्राम या फाईलमध्ये आहे, तर मी ओपन करून घेत आहे झिप फाईल टेलिग्राम डॉक्युमेंट ही। तर चला ही माझी झिप फाईल आहे मित्रांनो। या फाईलला कशा प्रकारे आपल्याला ओपन करायचं ते मी सांगणार आहे। झिप फाईल ओपन करण्यासाठी इकडे इथे हे दिसत आहे तुम्हाला, तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं वरती एक एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत आहे। हे बघा, वरी एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर इथे ओकेच्या ऑप्शनला क्लिक करा। ओके केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मागेल, म्हणजे त्या झिपाईला पासवर्ड वगैरे असल्यास पासवर्ड मागेल। पासवर्ड अशा प्रकारे टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर झिप फाईलला ओके करून ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली झिप फाईल ओपन होऊन जाईल। अशा प्रकारे ही फाईल झिप फाईल ओपन झालेली आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो। हा बघा, झिप फाईल ओपन झालेली आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।